ये वाह, किचन खूप छान आहे. हे आता आपले दोघींचंच बर का. आणि मला ना नवीन नवीन रेसिपी शिकायला खूप आवडत. हो, मी काय शिकवणार अग. म्हणजे तसं नाही, आपण दोघी एकमेकींना शिकू किंवा दोघी मिळून शिकू. आणि पदार्थ कसा झालाय हे आपल्याला बघायची गरज नाहीये बर का. हे आहेत ना दोघ. काय हसताय काय. आता इथले नियम, स्वयंपाकघर सकाळी 8 ते 10 आणि रात्री 8 ते 10 वापरायला मिळेल. गॅस महिन्याला येतो, त्याचा अर्धा भाडा तुम्हाला द्यावा लागेल. आणि बरं का ग, दर रविवारी आपण काहीतरी नवीन रेसिपी शिकूया जी आपल्या दोघींनाही माहिती नाहीये. कशी आहे कल्पना? मस्त आहे. आणि काही मदत लागली तर मला नक्की सांगा, मी करतो तिला मदत. हो का, नशिबानेच बाई, नाहीतर आम्ही. झालं तुमचं, अजून गच्ची बघायची राहिले, मग तिथले नियम पण राहिलेत. त्याच्यानंतर बाथरूम, तिथलेही नियम राहिलेत. अरे बापरे सर, आम्हाला अजून ऑफिसला जायचं आहे, थोडा उशीर होतोय. बाकीचं घर आणि उरलेले नियम आम्ही जर संध्याकाळी आल्यानंतर ऐकले तर चालतील. हो, अरे ऑफिस महत्वाचं आहे. चला चला आटपा लवकर. ठीक आहे, पण संध्याकाळी आल्यानंतर आधी नियम मग बाकीच काय. चल हा ठीक आहे, काय वाचायला वेळ लागेल वाचा ते नीट. हा या या. काय हो तुम्ही, कसे वागता कसे बोलता. अहो त्या बोलण्यात काही प्रेम आपलेपणा काय आहे की नाही. काय काय चुकलं माझं. नियम सांगताना या सुरात सांगावे लागतात, त्यांना दुसरा सूर लागत नाही. तुम्ही ना गप्पा सुद्धा नियम सांगितल्यासारख्या मारता. मी असाच आहे. असं नव्हतात तुम्ही बर का, आत्ता झालाय तसे. श्रेयसशी बोलताना काळजीपोटी प्रश्न असायचे, पण आता आता तर नियमांमध्ये आणि सूचनांमध्येच बोलता तुम्ही. आता नाही आवडत मला असं जीव लावून कोणाशी बोलायला. काय जीव एखाद्याला पटकन लागतो ग, मुलगा सुद्धा एखाद्याला पटकन मानता येतो. पण तो मुलगा जेव्हा आम्ही चाललो तुम्ही राहता एकटे असं म्हणून घर सोडून जातो ना, तेव्हा वाईट वाटत. आणि कसं आहे, विनंती आणि इच्छेच्या सुराचा कधीही मान राखला जात नाही, पण सूचना आणि नियम यांचा मान मात्र राखावाच लागतो.